दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गिट्टी खदान पोलीस क्वार्टरच्या एका फ्लॅटला पहाटे लागली भीषण आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ट्रेनमधून लॅपटॉप बॅग चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना अटक. दोन्ही आरोपी मूळचे दिल्लीचे. आणि हिंगणघाट जळीत कांड मधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी. चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. गिट्टी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस क्वार्टर मधील एका फ्लॅटला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. हा फ्लॅट PSI राजेश ढोबळे यांच्या नावावर असून घटना घडली तेव्हा पोलिसाची पत्नी वैशाली या घरातच होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी यांना माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलातील 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि काही वेळानंतरच आग आटोक्यात आणण्यात आली. फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन हद्दीत ट्रेन मधून लॅपटॉप बॅग चोरी झाल्या असून RPF नागपूर आणि GRP नागपूर यांच्या सहाय्याने दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1,53,408 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी नाविन्य चिमूरकर यांनी RPF ड्युटी स्टाफला माहिती दिली की रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वर उभ्या असलेल्या ट्रेन नंबर 22190 दुरंतो एक्सप्रेसच्या S2 कोचच्या सीट नंबर 24 मधून त्याची एक लॅपटॉप बॅग किंमत 43,508 रुपये चोरी झाली असून GRP नागपूरमध्ये FIR नोंदविण्यात आला होता. त्याच्या फिर्यादीनुसार GRP नागपूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच DSCR नागपूरमार्फत आणखी एक तक्रार प्राप्त झाली ज्यामध्ये प्रशांत आनंदराव राखुंडे नामक प्रवाशांनी सांगितले की 9 फेब्रुवारी रोजी ट्रेन क्रमांक 12136 नागपूर पुणे एक्सप्रेसच्या कोच क्रमांक S1 सीट क्रमांक 27 वर प्रवास करत असता त्याची एक काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग चोरी गेल्याचे सांगितले. ज्यात एक लेनोवो लॅपटॉप किंमत 80,000 रोख 2500 रुपये 3 ATM कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र डॉक्युमेंट फाईल 3 पेनड्राईव्ह किंमत 3,000 रुपये असा एकूण किंमत 85,500 रुपयांचा मुद्देमाल होता. GRP बडनेरा यांनी 379 IPC अन्वये गुन्हा नोंदवून GRP नागपूरकडे हस्तांतरित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही प्रकरणातील चोरांना पकडण्यासाठी RPF निरीक्षक RL मीना यांच्या आदेशानुसार CCTV मधील दोन्ही गाड्यांमधील आरोपींचे CCTV फुटेज तपासले असता दोन्ही घटनांमध्ये सहभागी असलेले दोन लोक संशयित दिसले असता दोन्ही संशयितांना आरक्षण कार्यालयातून पकडून RPF पोस्ट नागपूर येथे आणण्यात आले. उत्तर प्रदेश रहिवासी जावीर अहमद आणि दिल्ली रहिवासी मोहम्मद तय्यब असे या दोन्ही आरोपींचे नाव असून ते मोमिनपुरा येथे एका लॉजमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होते. तसेच सिटी परिसरात मास्क विकून तर स्टेशन परिसरात प्रवासी बनून प्रवाशांच्या मालाची चोरी करत असल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी दोघांकडून एकूण 1,53,408 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौकशीनंतर दोन्ही गुन्हेगारांना पुढील कारवाईसाठी GRP नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच सदर दोन्ही आरोपी कोणत्या तरी मोठ्या चोरीच्या टोळीत सामील असण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हिंगणघाटच्या निर्भयाला जाऊन मारणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याला फाशीची शिक्षा मिळायला हवी होती ही सर्वांची अपेक्षा होती. कारण ही माणसं नाही तर हैवान आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. या आरोपीला फाशी होण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलायला हवी. तसेच न्यायालयाचा निकाल आला परंतु शासनाने अंकिताच्या परिवाराला दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही हे दुर्दैवी आहे असे मत चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केले. हिंगणघाटच्या निर्भयाला 2 वर्षानंतर अखेर त्याचा निकाल लागलेला या घटनेचा आणि त्याच्यामध्ये आरोपी याला जन्मठेप त्या ठिकाणी झाली आहे. खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की या आरोपीला फासावरच लटकवायला पाहिजे. ही माणसं नाहीतच, ही हैवान आहेत. तुम्हाला आठवत असेल तर फेब्रुवारीच्या या 10 फेब्रुवारीला ही घटना घडली आणि त्याच्यानंतर एक 20 ते 22 दिवसांमध्ये
राज्यामध्ये 7 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने महिलांना मुलींना जिवंत जाळण्याचे प्रकार झाले. त्यातल्या 4 जणी या मरण पावल्या, तिघी जणी मात्र अत्यवस्थ होत्या. 2 वर्षांनी आज त्या ठिकाणी निकाल लागलाय. न्यायालयाचा आम्ही सन्मानच करतो, परंतु मला असं वाटतंय की आता या आरोपीला फाशी होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाऊल उचललं जाणं अतिशय गरजेचं आहे. 2 वर्षांनंतर हिंगणघाटच्या या घटनेचा न्यायालयाने निकाल दिला, ज्याची प्रतीक्षा निर्भयाच्या परिवाराला होती. परंतु अजूनही शासनाने तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला लिहून दिलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याची पूर्तता मात्र अजूनही राज्य सरकारने केली नाहीये हे सांगताना मला लाज वाटते. हे दुर्दैव आहे. वेळोवेळी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, सुधीर भाऊ, चंद्रकांत दादा, हिंगणघाटचे आमचे आमदार समीर कुणावार यांनी वेळोवेळी सरकारला, त्यांनी निर्भयाच्या परिवाराला ज्या काही मागण्या लिहून दिल्या होत्या त्याची आठवण करून दिली, परंतु अजूनही त्याची पूर्तता या सरकारने केलेली नाही. थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर सरकारने ताबडतोब या निर्भयाच्या परिवाराला लिहून दिलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि या आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील ती सरकारच्या माध्यमातून उचलली गेली पाहिजेत. कर्नाटक राज्यात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यावर बंदी घातल्या निषेधार्थ व हिजाब बंदीच्या समर्थनात शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरात मोर्चा, निदर्शने आणि आंदोलन करण्यास मनाई असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारी कलम 144 लागू करण्यात आला आहे. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून CRPC कलम 144. उद्या दिनांक 11/2/2022 रोजी माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब बुलढाणा यांनी संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये कलम 144 CRPC प्रमाणे जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे उद्या कोणीही 5 किंवा 5 पेक्षा जास्त इसमांनी एकत्र येऊ नये, एकत्र जमू नये किंवा कोणत्याही प्रकारचे धरणे, आंदोलने किंवा मोर्चे काढण्यात येऊ नये. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. कामठी तालुक्यातील आदर्श मानल्या जाणाऱ्या गावापैकी कडोली हे एक गाव असून या गावाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मात्र हे गाव एका मुद्द्यावरून चर्चेत आहे, ते म्हणजे या गावाला 4 वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू असलेल्या एकाही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरजूंना घर हे लक्ष धोरण असले तरी कडोली गावात मात्र गरजू कुटुंबांना उपेक्षा समोर जावे लागत आहे. अनेक अर्ज करून सुद्धा गरजूंना घरकुल अद्याप मिळाले नाही. त्यातीलच एक महिला सुशीला कडू या महिलेचे घर साडी कपड्यांनी झाकले असून ही आपल्या 2 मोठ्या मुलीसह मुलगा या पडक्या घरात आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र हिने सुद्धा वारंवार अर्ज करून घरकुल मिळाले नाही. मला घरकुलचा लाभ पाहिजे म्हणून म्हणजे माझं घर नाही का एकदमच पडलं आहे, टट्ट्या तुट्ट्याचं आहे, साड्या सोड्या लावून आहे आणि माझे 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. मी शिक्षणाच्या आहे दोन्ही मुली आणि मी एकटी कमाईची आहे. कमाई करून मी घर काही बांधू शकत नाही म्हणून मला घरकुलची योजनेचा लाभ मदत मिळावी. आणि आम्ही म्हणजे खूपच परिस्थिती आमची डाऊन असल्यामुळे फॉर्म वगैरे भरला होता पण घरकुलला काही नाव आलं नाही आणि आणखी मदत वगैरे मिळावी हे विनंती. 4 वर्ष झाले सर, दरवेळेसच आम्हाला घरकुल यावं असं वाटते गावामध्ये, पण आम्ही फॉर्म भरतच जातो. दरवर्षी आम्हाला लॉलीपॉप दिल्यासारखे, आता नाही तर दुसऱ्या यादीमध्ये येतील. आम्ही जातच राहतो नेहमी नेहमी ग्रामपंचायतमध्ये, पण ह्या यादीत नाही तर समोरच्या यादीत, म्हणजे गरजू लोकांना आवश्यक आहे घर त्यांना मिळतच नाही. या 4 वर्षात कडोली ग्रामपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री घरकुल योजनेकरिता अनेक अर्ज कामठी पंचायत समितीला सादर करून सुद्धा अद्याप एकही घर कडोली ग्रामपंचायतला मिळाले नाही.
कडोली ग्रामपंचायत सरपंचने या संदर्भात शासनाची पत्रव्यवहार करून सुद्धा यावर अजूनही काही तोडगा निघाला नाही, तर कडोली गावातील सरपंच प्रांजल वाघ यांनी घरकुल वाटप योजनेमध्ये भेदभाव झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। कोविडमध्ये पतीचा निधन झाल्यानंतर या महिलेची 18 वर्षाची एक मुलगी, 15 वर्षाची दुसरी मुलगी आणि 10 वर्षाचा एक मुलगा, एक म्हातारी घरात आजारी सासूबाई, अशी परिस्थिती असताना पावसाचं पाणी, अगदी नाल्याचं पाणी तिच्या घरात शिरलेलं होतं। दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरात भेट देताना मला हे लक्षात आलं। आम्ही 3-3 वर्गणी करून त्या महिलेला छत उभारून दिलं। अजून यापेक्षा आणखीन काय वाईट असावं, ही परिस्थिती माझ्या गावाची आहे। माझ्या गावाला 50 लाखाचा पुरस्कार मिळालेला आहे, जिल्हा सुंदर गाव म्हणून। त्यानंतर सेंटर गव्हर्नमेंटचा पण पुरस्कार मिळालेला आहे, पंचायत सशक्तीकरणाचा। इतक्या सगळ्या कामामध्ये अव्वल असताना हे गाव, पण घरकुल योजना आणि वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज 100 दिवस पूर्ण झाले असून, या 100 दिवसांमध्ये आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी तब्बल 50 आंदोलनं केली। परंतु आजच्या तारखेपर्यंत हा एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा तिढा सुटलेला नाही। 30 सदस्यीय समितीच्या माध्यमातून अहवाल येणे अपेक्षित होतं, मात्र या अहवालास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वेळ काढूपणा करू नये असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे। काय आज आमच्या दुपट्याचा हा 100वा दिवस आहे। 100 दिवस शासनाने आमच्या समोर वेगवेगळी आव्हानं तयार केली, आमचा दुपट्टा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कसल्याही त्यांच्या आव्हानाला बळी न पडता, कुठल्याही त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता आज 100 दिवसापर्यंत आमचा हा दुपट्टा येऊन पोहोचलेला आहे। सरकार मायबापला आमची एकच विनंती राहील की आमचा कुठेतरी विचार व्हावा, एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा, या मागणीसाठी गेली 100 दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करतोय, पण हे झोपलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग येण्यास तयार नाही आहे। मायबाप सरकारला एकच आमची विनंती आहे की यावर कुठंतरी तोडगा निघावा, यासाठी त्यांनी कमिटी नेमली आणि त्या कमिटीचाही गेल्या 3 फेब्रुवारीला
तारीख संपलेली असताना 12 आठवड्याची मुदत संपलेली असताना अजून पण सरकारनं तो अहवाल कोर्टामध्ये सादर केलेला नाहीये. एक आठवडा झाला आणि काल अशी बातमी आलेली आहे की त्यांनी अजून पण 1 आठवड्याची मुदत मागितलेली आहे. काय मागणी? मग मागणी काय आता? मागणी आमची अशीच राहील सरकारला की मायबाप सरकार, तुम्ही आता कुठल्याही प्रकारचे वेळकाढूपणा करण्यापेक्षा तुम्ही आमची मागणी ताबडतोब मान्य करावी आणि आम्हाला प्रवासी मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. सरकार वेळकाढूपणा करतंय. आमची फक्त कोर्टाला एकच विनंती आहे की इथून पुढं जे आमच्या आपल्या दुकोट्याचे 100 दिवस झाले तर त्या दुकोट्याच्या 100 दिवसानंतर ही 12 आठवड्याची मुदत पूर्ण होऊन पण कोर्टाने म्हणजे त्यांनी त्यांना आणखीन 12 दिवसाचा 8 दिवसाचा अहवाल मागितला होता, तरी पण त्यांनी परत आणखीन 8 दिवस मागितले. तरी एक कोर्टाला मायबाप कोर्टाला एक विनंती आहे की त्यांनी इथून पुढं त्यांना वेळ देऊ नये, ही एक विनंती. काय राज्य सरकारकडे आता तुम्ही विनंती करताय? काय विनंती करा? सरकारला एकच विनंती, हात जोडून इथून पुढं हे 100 दिवस होऊन गेलेत की कर्मचाऱ्याचा त्यांनी अंत पाहू नये, कारण आता कर्मचारी ही सहनशीलता संपलेली आहे. महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सुतकताई होत होती, मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते. आता तसे होत नसून महात्मा गांधी यांचा मुख्य उद्देश येथे आता साध्य होत आहे. आता सुतकताईसह विणाईच्या कार्याचा प्रारंभ आश्रमातच झाला असून 1 युनिट आश्रमात निर्माण करण्यात आले आहे. येथे कापूस ते कपडा हा उपक्रम सुरू आहे. सेवाग्राम आश्रमात येणारा कार्यकर्ता नित्यनियमाप्रमाणे सुतकताई करतो, शिवाय येथे गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अखंड सूत्रयज्ञ सुरू असतो. आश्रमातील महादेवभाई कुटीमध्ये अंबर चरख्याचे युनिट सुरू करण्यात आलेले आहे. येथे 6 ते 8 बॉबिनचे अंबर चरखे असून ते गावातीलच स्त्री व पुरुष चालवायला येतात. यामुळे रोजगाराची हमी व संधी मिळाली. विणाईसाठी आवश्यक करघा आणि अन्य यंत्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या कामाकरिता बॉबिन्स भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विणाईच्या कामाकरिता 200 बॉबिन्स भरणे आवश्यक आहे. या 200 बॉबिन्स भरल्यानंतर 2000 मीटरचा ताना बनतो. यानंतरच त्या बॉबिन्स करघ्यावर लावून विणाईचे काम सुरू केले जाते. आश्रमातून सुतकताई ते विणाई असे काम होत असल्याने गांधीजीच्या कार्याची आणि अर्थशास्त्राला जवळून पाहण्याची व ती समजून घेण्याची संधी पर्यटक व दर्शनार्थींना मिळणार आहे. हीच खरी उपलब्धी बापूंच्या ग्रामीण अर्थशास्त्राला रुजविण्याची ठरणारी असल्याची प्रतिक्रिया आश्रमातून मिळत आहे. आश्रमच्या इकडे एक असं म्हणजे शेती आहे भरपूरशी, त्याच्यामध्ये तूळ होते, चना होते, कापूस पण होते, पण कापसाचं जे उत्पादन आहे ते बाहेर न विक्री करता इथेच त्याचं मॅन्युफॅक्चर होते. की काय करतो की आम्ही आमचं जे कापूस आहे समजा त्याला पिंजून त्याची रुई वेगळी आणि बीज वेगळं असं केल्या जाते. मग रुई वेगळी आणि बीज वेगळी केल्याच्यानंतर ते प्रक्रिया इथे नाही न होता ग्रामसेवा मंडळामधून आम्ही करून आणतो, कारण ते 1 वर्षातून 1 करावं लागते म्हणून. तर मग ते त्याच्यापासून आम्ही इथे पुनी बनवून आणतो. पुनीवर मग काय होते की त्याच्यावर आणखी त्याच्यापासून बारीक धागा तयार होतो जो कपड्यासाठी पाहिजे, म्हणजे 35 नंबरचा धागा किंवा 40 नंबरचा धागाच असं चरख्यावर बनलं जाते. अंबर चरख्यावर पुनी अंबर नावाची चरखा आहे, त्या चरख्यावर 35 नंबरचा किंवा 40 नंबरचा धागा बनल्या जाते. त्या धाग्याला आम्ही बॉईल करतो, कारण तो कपडा बनण्यासाठी तयार नसते, कच्चा असतो. कारण सर्व चरखे तर सारखे चालणार नाही, कारण जास्त असते त्याची माळ, तर कोणता धागा कच्चा येतो कोणता धागा पक्का येतो यासाठी सर्व कच्चे किंवा पक्के दोन्ही धागे स्ट्रॉंग झाले पाहिजे यासाठी आम्ही चिंचोक्या पावडरमध्ये त्या धाग्याला बॉईल केल्या जाते. बॉईल केल्याच्यानंतर रात्रभर आम्ही त्याला तसंच ठेवतो, म्हणजे 12 घंटे. 12 घंटेच्या नंतर त्या धाग्याला पिळून वाळू टाकले जाते. पिळून वाळू टाकल्याच्यानंतर त्या धाग्याला आम्ही बॉबिन भरण्यासाठी गावच्या महिलांना काम देतो. म्हणजे 5 ते 6 महिला आमच्या बॉबिन भरून आणतात. बॉबिन भरून आणल्याच्यानंतर काय असते की एक मोठा संच असतो, त्याच्यावर त्या 200 बॉबिन लावल्या जातात. 200 बॉबिन लावल्या की मग त्या प्रत्येक धागा हा 100 मीटर आला पाहिजे आणि कच्चाही नसला पाहिजे हे चेक केलं जाते. मग ते झाल्याच्यानंतर त्याला भीमवर घेतलं जाते, भीम भरलं जाते. भीम भरल्याच्यानंतर मग इथे आणून ड्रॉपिंग केलं जाते. ड्रॉपिंग केल्याच्यानंतर मग इथून पुन्हा त्याच्यामध्ये कांड्या भरावं लागते, म्हणजे रीड भरावं लागते. असे 2000 धाग्याची ड्रॉपिंग झाल्याच्यानंतर त्याच्यामधून 1 धागा जातो, तेव्हा तो कपडा बनतो. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिलटॉप लेन आदी परिसरातील विकास कामांची पाहणी केली. पण ह्याला आता आम्ही जाताना बघतो तिथं मासे वगैरे चुकायला टाकतात, ते कुठे टाकतात?
तिथं आपण नाही काय करणार, ते तसंच ठेवायचं. ते तसंच ठेवायचं. करावं लागतं. आणि हे आता बसायला केले ते किती लोकांचं बसायला आपण 70 संपूर्ण भारतभर गाजलेल्या जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आणि 10 फेब्रुवारीला या घटनेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथील चौकात पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. आणि 10 फेब्रुवारीला पीडित प्राध्यापिकेचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. अवघ्या 2 वर्षानंतर अंकिताला अखेर न्याय मिळाला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते आणि आज या घटनेतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 अटक करण्यात आली होती, परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3-2 पासून अटक करण्यात आलेली 3-2019 पासून तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही. तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो. आणि 5,000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे. या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होऊ शकला नाही हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी आता न्यायालयाने घोषित केलेला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत 2 सराईत आरोपींनी 1 ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी दुकानासमोरील गॅरेजवाल्याला सुद्धा मारहाण करून त्याचे पैसे हिसकावले होते. आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून शांतीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार तोडफोड लुटमारीच्या घटना घडत असून परिसरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या एरियामध्ये काय रोजच बदमाशी वाढलेली आहे, आमची असामाजिक तत्व वाढलेलं आहे आणि इथचे दुकानदार ह्या परिसरातले दुकानदार पुष्कळ परेशान आहे आणि मुलं लेडीज वगैरे बहुत परेशान आहे इथं आणि काय बहुत यांनी परेशानीमध्ये आम्ही इथं दुकानदारी दिवस काढून राहिलो. हे आता 2-2.5 वाजताची गोष्ट घटना आहे. आम्ही हेच करणार आहोत पोलीस प्रशासनमधून का बा इथं चौकी पाहिजे ना आम्हाला. अगोदर चौकी बसली होती इथं, आता या कोरोना काळमध्ये एखादी वर्ष झाला चौकी खतम झाली त्याच्यानंतर अजून बदमाशी वाढले तेव्हा शांत होतं अगोदर. आणि आम्ही दुकानदार जेवढे बी ह्या परिसरातले दुकानदार आहे पुष्कळ परेशान आहोत काहून काही इथं एकदमच पहिले अगोदर कंप्लेंट केली आहे वर्तपर्यंत गेली आहे CB पर्यंत आमची कंप्लेंट गेली आहे इथची पण ते एकटं नाही अजून ते जेलात जाते सुटून येते अजून तिथं डिमांड वाढते बदमाशी वाढते. परिसरातच मनोज बालदिवार यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. सुमारे 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान 2 इसम त्यांच्या दुकानात आले आणि दुकानाची तोडफोड करून बालदिवार यांच्याकडून 2,000 रुपये हिसकावून चालले गेले. याच दुकानासमोर एक गॅरेज आहे ज्यात या दोघांनी जाऊन गॅरेजच्या मालकाला मारहाण करत त्याच्याकडून सुद्धा जवळपास 5,000 रुपये गंडवले आणि निघून गेले. शांतीनगर पोलिसांनी बालदिवार यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश वर्मा आणि मुकेश तिवारी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सदर आरोपींवर आधी पण गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल शांतीनगरमध्ये दुपारी 2 ते 2:30 दरम्यान एक ज्वेलर्सचं दुकान आहे मनोज विठ्ठल बलगेवार यांचं, तेथे दोन इसम, एकाचं नाव आहे आकाश मुकेश वर्मा आणि दुसरा आहे प्रतीक तिवारी, हे गेले आणि त्यांनी त्या ज्वेलरला दुकानात तोडफोड केली आणि त्याच्याकडून 2000 रुपये हिसकावून घेतले. त्याच्यासमोरच एक गॅरेजवाला आहे, त्याला देखील मारहाण करून 200-500 रुपये हिसकावून घेतलेले आहे. त्या संदर्भात ज्वेलर्सच्या ज्वेलर बलगेवार यांच्या तक्रारीवरून आपण IPC 394 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. ते दोन्ही आरोपी अटकेत आहेत, पुढील कारवाई करीत आहोत. आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, आता उर्वरित प्रश्न हे थोडे तपासानंतरच आम्हाला सांगता येतील. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.